नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। खुलताबाद तालुक्यात लागलेल्या 10 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर। अखेर तालुक्यात 10 ग्रामपंचायतीची मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरू झाली। या दरम्यान सर्व उमेदवारांचे समर्थकांनी एकच गर्दी केली होती। मतमोजणीसाठी एकूण 6 टेबल लावण्यात आले होते व 5 फेऱ्या करण्यात आल्या। सर्वात प्रथम देवळाणा बुद्रुक आणि कानडगाव ग्रामपंचायतीचे निकाल हाती लागले। यामध्ये कानडगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपदी कचरू साबळे 489 मत घेऊन विजय झाले व देवळाणा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी नईम शाह 608 मतांनी विजय झाले। यानंतर दुसरी फेरीमध्ये विरमगाव आणि पळसगाव ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले असून विरमगाव ग्रामपंचायतीची निवड बिनविरोधी झाली असून विमल अधाने या निवडून आल्या आहे। तर पळसगावचे सरपंचपदी काळे संदीप भाऊसाहेब हे 489 मत घेऊन निवडून आले। तिसरी फेरीमध्ये लोणी व पाडळी या गावच्या फेऱ्या घेण्यात आल्या। लोणी ग्रामपंचायत सरपंचपदी गुलशनबी सत्तार पटेल 1098 मत घेऊन विजय झाले। तर पाडळी ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून वाघ जनाबाई सीताराम 1020 मतदान घेऊन निवडून आल्या। चौथी फेरीमध्ये चिंचोली व यसगाव एक गावच्या फेऱ्या झाल्या। चिंचोली ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी बोडके चंद्रकलाबाई राजाराम 763 मत घेऊन निवडून आल्या। तर येसगाव ग्रामपंचायत सरपंचपदी काळे जिज्ञासा योगेश 491 मत घेऊन विजयी झाल्या। पाचवी फेरीमध्ये दरेगाव व सुलीभंजन ग्रामपंचायत सरपंच फेरी झाली असून दरेगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून गायकवाड संदीप रावसाहेब हे 869 मत घेऊन विजयी झाले। तर सुलीभंजन विशाखा नितीन जाधव 955 मत घेऊन विजयी झाले आहे। विशेष म्हणजे चिंचोली ग्रामपंचायतीचे एका सदस्य पंडित जयराम राठोड आणि स्वरूपचंद भीमा राठोड यांना 228 मत मिळाले असून ड्रॉ काढण्यात आला। यामध्ये पंडित राठोड पंडित जयराम हे विजयी झाले। दरम्यान 10 ग्रामपंचायतीपैकी 7 ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकली असा दावा शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेंचे तालुका अध्यक्ष राजू वरकड, काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे व राष्ट्रवादी पक्षांचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी 3KM बोलताना केले आहे। मात्र प्रत्यक्षात असा काही आढळून आला नाही अशी प्रक्रिया निवडून आलेले सरपंचांनी व्यक्त केल्या आहेत। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र खुलताबाद प्रतिनिधी जीवन राजपूत।